वेलकम टू द ई लर्निंग प्लेटफॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट बाय द डॉक्टर बापूजी साळुंखे इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कोल्हापुर. मायसेल्फ मिस्टर किरण जाधव, करंटली वर्किंग एज अ लेक्चरर एट डॉक्टर बापूजी साळुंखे इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. टुडे आई विल टीच यू द एनर्जी कंजर्वेशन एंड ऑडिट सब्जेक्ट. The teaching and examination scheme for this subject is the teaching scheme having the 3 lectures in a week and 1 practical session of 2 hours. And examination scheme is this subject have an end semester exam of 70 marks and progressive assessment of 30 marks that includes 2 unit tests and micro project for the 10 marks. Same, the practical marks are also given to this subject is this have 25 marks of end semester exam, that is external exam, and progressive assessment of 25 marks, that is your term work. The course outcomes of the subject is to implement the energy conservation. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या चॅप्टर ह्या सब्जेक्टमध्ये जे काय शिकायचं आहे ते एनर्जी कंजर्वेशन आणि त्याचं ऑडिट कसं करायचं हे तुम्हाला ह्या होल सिलॅबसमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मग वेगवेगळे जे काय असेल कॉन्झर्वेशनच्या पॉलिसीज काय आहेत ज्या की आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या आहेत, किंवा वेगवेगळ्या टेक्निक्स तुमच्या जे इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत त्याच्यासाठी आपण एनर्जी कॉन्झर्व कशी करायची त्याच्या संदर्भात काही टेक्निक्स आहेत, किंवा वेगवेगळ्या टेक्निक्स आपण इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे काही इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन्स आहेत हे इन्स्टॉल करताना ज्या काही वेगवेगळ्या एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स आहेत त्या कशा वापरायच्या, किंवा ते वापरल्यानंतर तुम्हाला काय नॉलेज मिळणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या नवीन आयडियॉलॉजीज डेव्हलप करून तुम्ही एनर्जी कॉन्झर्व कसं करू शकताय. आता तुम्हाला ह्या इयरला किंवा जे काही तुमचं लास्ट इयर आहे ह्या लास्ट इयरला तुम्हाला एक फायनल प्रोजेक्ट असणार आहे की जो बिग प्रोजेक्ट आहे हा दोन सेमिस्टरमध्ये डिवाइड केलेला आहे, दॅट इज फर्स्ट सेमिस्टरमध्ये हाफ पार्ट आहे आणि सेकंड सेमिस्टरमध्ये हाफ पार्ट आहे. तर तुम्हाला हा सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्ही एखादा प्रोजेक्ट जो की फायनल मेगा प्रोजेक्ट आहे तो करू शकताय. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या आयडिया आत्तापासूनच डेव्हलप करा की तुम्हाला जेणेकरून आपला फायनल प्रोजेक्ट जो आहे तो तुम्ही ह्या सब्जेक्टच्या रिलेटेड एखादा करू शकताय, की एखादं इन्स्ट्रुमेंट किंवा काय तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकताय की जेणेकरून तुम्ही जी काय एनर्जी वापरणार आहे ती एनर्जी कॉन्झर्व करू शकताय. आता तुम्हाला सांगणार आहे मी की एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे काय किंवा ते कसं करायचं आहे हे तुम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुम्ही ह्या सिलॅबसमध्ये तुम्ही शिकणार आहे. किंवा आता जेन पुढचा जो काय कोर्स आउटकम आहे तुमचा की यूज दी को जनरेशन अँड रिलेव्हंट टॅरिफ्स फॉर दी रिड्युसिंग लॉसेस इन फॅसिलिटीज. आता वेगवेगळ्या टाईपचे टॅरिफ्स आहेत. जसं तुम्ही टॅरिफ्स म्हणजे काय तर तुम्हाला जे बिलिंग येते MSEB कडनं जे काही तुम्हाला बिल येते तर हे बिल हे कशाच्या तरी आधारावरती सेट केलेलं असते, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे टॅरिफ्स आहेत की 2-part टॅरिफ आहे, पॉवर फॅक्टर टॅरिफ आहे, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ आहे, डिपेंडिंग अपॉन युअर ॲप्लिकेशन किंवा डिपेंडिंग अपॉन जसं तुम्ही आता रेसिडेन्शियल आपण वापरते त्याच्यामध्ये 2-part टॅरिफ किंवा 3-part टॅरिफ वापरते, की ज्याच्यामध्ये एक फिक्स रेट असते आणि एक व्हेरिएबल रेट असते की जो तुमच्या नंबर ऑफ युनिट्स जे तुम्ही कन्झ्युम करता त्याच्यावरती डिपेंड आहे. आता आपलं जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे तुम्हाला मोस्ट ऑफ दी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला ह्या चॅप्टरच्या तुमच्या घरचं जे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल आहे याच्यावरनं समजतील. सो त्याचा उपयोग कसा करायचा आपल्याला. नेक्स्ट आहे की एनर्जी ऑडिट. जे काय इलेक्ट्रिकल सिस्टीमचं एनर्जी ऑडिट होते की हे एनर्जी ऑडिट कसं होते किंवा काय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काय गोष्टी असणार आहेत हे सगळं तुम्हाला ह्या होल सिलॅबसमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आता सिलॅबस कंटेंट काय आहे तर एनर्जी कॉन्झर्वेशन बेसिक्स. आता बेसिक्स ऑफ दी एनर्जी कॉन्झर्वेशन की याच्यामध्ये बेसिक काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत ते तो चॅप्टर तुम्हाला 8 marks आहे. आता पहिला युनिट आहे तुमचा एनर्जी कॉन्झर्वेशन बेसिक्स. आता याच्यामध्ये काय आहे तर एनर्जी कॉन्झर्वेशन सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पाहिजे की एनर्जी कॉन्झर्व करायची म्हणजे काय करायचं. तर डे टू डे लाईफमध्ये आपली जी काही इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो आहे आता आपली जी काही ग्रोथ व्हायला लागली किंवा काय म्हणतो आपण भारत हा विकसित देश नाही विकास व्हायला लागला आहे म्हणजे काय व्हायला लागले
डे टू डे लाईफमध्ये आपली जी काही इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे ड्यू टू सायन्स अँड इम्प्रूवमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह व्हायला लागल्या, ह्याच्यामुळं जे काय आपलं डे टू डे लाईफमध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन काय व्हायला लागले, वाढायला लागले. सो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढायला लागल्यामुळं ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, आता आपले मोस्ट ऑफ दी आपले जे काही पॉवर प्लांट्स आहेत हे थर्मल पॉवर प्लांट आहे, किंवा आपण जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो थर्मल आहे, ऑइल आहे, किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, हेच आपण शिकलो आहे. मोस्ट ऑफ दी तुम्ही जी EPGला शिकला आहे की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण कुठले पॉवर प्लांट वापरतो तर थर्मल पॉवर प्लांट वापरतो आहे, किंवा थर्मल पॉवर प्लांट वापरतो आहे, किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट वापरतो आहे, किंवा ऑइल अँड गॅस पॉवर प्लांट वापरतो आहे. ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही शिकलाय की जास्तीत जास्त प्रमाणात आपण काय करते तर ते पॉवर प्लांट्स यूज करते. ओके, सो मोस्ट ऑफ दी आय थिंक 75% तर आपण थर्मल पॉवर प्लांट्स वापरते, आपल्या आजूबाजूला मोस्ट ऑफ दी थर्मल पॉवर प्लांट्स आहे. सो ह्याच्यामुळं काय व्हावं लागले, एकतर प्रदूषण भरपूर प्रमाणात व्हावं लागले जे पोल्युशन आहे. ओके, आता आपल्याला ते कमी करायचं आहे, पण आपण काय करू शकते तर लाईट वापरणं तर आपण काय सोडू शकत नाही. आता हे लाईट वापरणं एक व्यसन झाले, जसं माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यासोबत चौथी आता आपण जोडते की लाईट. लाईट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्याला काय करायचं आहे तर पोल्युशन पण कमी करता आलं पाहिजे आणि एनर्जी कन्झम्पशन आपल्याला कमी करायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण काय करतो, आधी आपल्या घरात इनकँडेन्सेंट लॅम्प होतं, इनकँडेन्सेंट लॅम्पवरून आपण काय केलं तर फ्लोरोसंट ट्यूब आलं, ट्यूब नंतर काय आलं अँड LEDs आले. आता LEDs का, तर ते काय करते कन्झम्पशन, एनर्जी कन्झम्पशन कमी करते, पण आपल्याला काय करते इलेक्ट्रिसिटी म्हणजे जी काय तुम्हाला लाईट मिळते ती लाईट काय मिळते, भरपूर प्रमाणात मिळते. ओके, सो असं करून आपल्याला काय करायचं, एनर्जी कन्झर्व करायचे. सो त्यासाठी जे काय आपले एनर्जी रिसोर्सेस आहेत, आता पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं तर एनर्जी रिसोर्सेस बघायचे. सो एनर्जी रिसोर्सेसमध्ये पहिलं जे काय एनर्जी रिसोर्स आहे दॅट इज प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस. आता प्रायमरी म्हणजे काय, की जे आपल्याला नेचरमध्ये डायरेक्टली भेटतात, लाईक कोल, ऑइल, नॅचरल गॅसेस, बायोमॅस, हे आपल्याला इझिली नेचरमध्ये मिळतात. ते नेचरकडनं आपण काय करतो एक्स्ट्रॅक्ट करते आणि ते एनर्जीसाठी आपण काय करतो वापरते, किंवा जे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स असतात जसं की तुमचा युरेनियम आहे, हा पण आपल्याला काय करतो नेचरमध्येच भेटतो. ओके, सो हे वापरून आपण काय करतो, ह्याचं जे काय अवेलेबल जे रॉ मटेरियलमध्ये त्याला आपण काय करतो फर्दर प्रोसेस करून त्याला आपण काय करतो युटिलाइज करते फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंडरी तुमचा जो काय एनर्जी सोर्स आहे तो सेकंडरी एनर्जी सोर्स काय आहे, प्रायमरी सोर्सपासून आपण काय केलेलं असते तयार केलेलं असते. आता कोल आहे किंवा तुमचं ऑइल आहे ह्याच्यापासून आपण काय करते तर फायनल फ्युअल आपण तयार करते आणि ते काय करते आपण एनर्जीसाठी वापरते. म्हणजेच काय, क्रूड ऑइलपासून आपण काय करतो गॅसोलिन, पेट्रोल किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करते, हे काय झाले आपले सेकंडरी एनर्जी सोर्सेस, की जे आपण काय करते टेक्नॉलॉजिकली प्रोसेस करून ट्रान्सफॉर्म करते वन किंवा प्रायमरी एनर्जी टू सेकंडरी एनर्जी रिसोर्स. ओके, नेक्स्ट आहे रिन्युएबल एनर्जी सोर्स. आता रिन्युएबल एनर्जी सोर्स तुम्ही शिकलाय EPG इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन ह्या सब्जेक्टमध्ये तुम्ही शिकलाय रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, की ज्याच्यामध्ये काय आहे सोलर पॉवर आहे, विंड आहे, जिओथर्मल आहे, टायडल आहे, मोस्ट ऑफ दी जे पॉवर प्लांट्स आहेत हे तुम्ही शिकला. आता रिन्युएबल का म्हणतोय आपण, हे तुम्ही शिकलाय की काय करतो एनर्जी, की ह्याचा एनर्जी सोर्स आपण एनर्जी सोर्स जो काय आता सन एनर्जी जी की सोलर पॉवर आहे आपली ती कुठून एनर्जी मिळते आपल्याला तर सनपासून मिळते, ही एनर्जी कधीच आपली काय होणार नाही संपणार नाही. तसंच किंवा जी आपण एनर्जी काय करू शकते रिन्युएबल म्हणजे काय वापरू शकते वेळोवेळी आपण काय करू शकते त्याला वापरू शकते. नेक्स्ट जो काय तुमचा आहे दॅट इज नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स अगेन दॅट इज युअर कोल, ऑइल, गॅस, न्यूक्लिअर, हे सगळे काय आहेत आपले नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहेत, की एकदा संपलं की आपण त्याला काय करू शकत नाही पुन्हा वापरू शकत नाही. आणि हे जे काही फ्युअल्स आहेत आता हे संपायच्या मार्गावरती आलेले आहेत, म्हणून आपण काय करतो त्याला व्यवस्थित आपण वापरलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे सोलर पॉवर, विंड एनर्जी ह्याचा वापर काय करायला पाहिजे जास्त करायला पाहिजे. त्यासोबतच आपण आता नवीन ज्या काही गोष्टी शिकलो आहे
दॅट इज वेस्ट एनर्जी रिसोर्सेस. वेस्ट एनर्जी रिसोर्सेस म्हणजे काय, समजा जे काही एनर्जी सोर्सेस आहेत, आता बायोमास आहे, हा बायोमास काय आहे, वेस्ट एनर्जी रिसोर्स आहे. की आपण काय करतो आहे, वेस्टेज ऑफ ॲनिमल्स याच्यापासून आपण काय करतो आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. सो दॅट इज युअर वेस्ट एनर्जी रिसोर्स. आता सगळ्यात महत्त्वाचं हा चॅप्टर शिकताना किंवा हा सिलॅबस शिकताना तुम्हाला सगळ्यात महत्त्व म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा समजायला पाहिजे की एनर्जी कॉन्झर्वेशनचं महत्त्व काय आहे. सो एनर्जी कॉन्झर्व करणं ही आपली फर्स्ट किंवा पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण एनर्जी कॉन्झर्व करायला पाहिजे. म्हणजे जिथं अननेसेसरी समजा आपण बसलो एका खोलीत आणि एका खोलीतला दुसऱ्या खोलीतला बल्ब ऑन आहे, दिस इज अननेसेसरी आहे ना, तिथं आपल्याला गरज नाही, तिथं आपण ऑन करून ठेवते. सो ते आपण काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. ॲज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्याला, किंवा इथून पुढं काय नाही, आजपासून तरी तुम्ही तसं करा की आपण सब्जेक्ट शिकतो एनर्जी कॉन्झर्वेशन म्हटल्यावरती, एनर्जी आजपासून कॉन्झर्व करायला शिका की जेणेकरून आपल्या फ्युचरसाठी आपल्याला त्याचा वापर होईल. आता नेक्स्ट जो काय आहे की नॅशनल एनर्जी सिनॅरिओ. नॅशनल एनर्जी सिनॅरिओ म्हणजे काय, की आपल्याला किती एनर्जी रिक्वायर्ड आहे इयरली फॉर दिस स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा जे काय म्हणजे जे आपल्याला सप्लाय देणार आहेत त्यांच्याकडं. तर आपले जे महाराष्ट्र स्टेट आहे त्यासाठी आपल्याला त्याची ओन युटिलिटी किती आहे, तर 84,634 मेगावॉट. किंवा आपण सेंट्रलकडनं जी काय घेतो आहे ते काय आहे, 1,04,039 मेगावॉट. आणि प्रायव्हेटकडनं जे काय आहेत म्हणजे अडानी टाटा पॉवर याच्याकडनं किती मिळते आपल्याला, तर 1,61,487 मेगावॉट. ओके, हे काय नाही, फक्त हे आकडे आहेत, हे तुम्हाला पेपरला 1-2 मार्काला येऊ शकतात. तसंच नॅशनल एनर्जी सिनॅरिओ म्हणजे आपल्या ह्याचा भारताचं जे काय आहे की याच्यामध्ये टोटल आपली जी काय इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागते ती किती लागत्या, तर 3,50,165 मेगावॉट. आता काय व्हायला लागले, तर जे काय डिमांड आहे एनर्जीची, जी काय आहे डिमांड आहे, ही डिमांड आता जसं जसं आपले ग्रोथ व्हायला लागले किंवा एक म्हणजे भारत काय व्हायला लागला आहे, विकसित व्हायला लागला आहे, त्यामुळं काय होय, जी काय इलेक्ट्रिसिटी आपली डिमांड आहे, इलेक्ट्रिसिटीची डिमांड, ही डिमांड काय व्हायला लागली, वाढायला लागली. पण आपल्याकडे काय होते, तेवढं जनरेशन होईना झाले किंवा कमी जनरेशन व्हायला लागली. सो त्यामुळं आपण काय करतो आहे, तर लोड शेडिंग किंवा हे जे प्रॉब्लेम्स फेस होतात म्हणजे काय काय ठिकाणी. सो हे प्रॉब्लेम्स का फेस व्हायला लागलेत, कारण डिमांड आपली काय व्हायला लागले, वाढायला लागले, आणि एनर्जीची जी काय जनरेशन आहे हे जनरेशन कमी व्हायला लागले. म्हणून आता गव्हर्नमेंटनं काय केले, तर तुम्ही स्वतः एनर्जी जनरेट करू शकताय आणि ती MSEB, आता समजा महाराष्ट्रासाठी MSEB आहे, तर तुम्ही ती जनरेट केलेली एनर्जी आहे, ही एनर्जी आपण विकू शकतो आहे MSEBला. किंवा आता नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स आहेत, तुम्ही स्वतःचा सोलर घरापुरतं बसवू शकताय. ह्याच्यामुळं काय होणार आहे, तर तुमचं जे काही कोलचा यूज आहे किंवा जे तुमचा थर्मल पॉवर प्लांटचा यूज आहे, हा हळूहळू हळूहळू कमी करून आपल्याला झिरो तर काय होणार नाही, पण कमी करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं पॉल्युशन आहे किंवा जी ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, हे ग्रीन हाऊस गॅसेस आपण कमी करू शकतो. ओके, टुडे वी स्टॉप हियर, फ्रॉम टुमॉरो वी कॅन स्टार्ट विथ न्यू पॉईंट. थँक्यू.